दंडवत प्रणाम. स्थानदर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र फलटण येथील भाग 3 मध्ये मलटण येथील श्री चक्रपाणी प्रभूंचे विहरण तथा आसनस्थान जे पुरातन मंदिरात आहेत ते आपण वंदन करत आहोत. त्यानंतर आपण श्री रंगशिळेचे 3रा व 4था भाग ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे रविवार पेठेतील व शिंपी आळीतील श्रीकृष्ण मंदिरातील श्री रंगशिळाही आपण वंदन करणार आहोत. तर चला मग फलटण येथील 3रा भागातील स्थाने वंदन करूया. इथे आपण फलटण येथे श्रीकृष्ण मंदिर आणि इथे गुडघे जे काही स्थान आहे हे पिवळं कलर दिलेलं ते आपण सध्या पाहत आहोत. गुडघे स्थान श्री क्षेत्र फलटण मध्ये बाणगंगा जी नदी आहे ती आपल्याला दिसत आहे आणि हा साईडचा परिसर. धर्मराज पंतराज आराध्य पंतराज बाबाची शिष्य मी. पंतराज बाबाजी आराध्य. आता इकडे कोणतं स्थान आहे बाबा? आता शुक्रापूरला आमचा आश्रम आहे. ओके ओके. आता हे जे इकडे स्थान आहे कोणत्या स्थानाला चाललोय आपण? मलटणचं. ओके. नाव दत्त मंदिर. दत्त मंदिर मलटणचं आपण या ठिकाणी चाललेलो आहोत. चला धन्यवाद बाबा. ह्या इकडनं जायचं का? श्री क्षेत्र फलटण येथील आपण मलटण जे काही स्थान आहे श्री दत्त मंदिर येथील स्थान वंदन करण्यासाठी आलोय. सर्व सद्भक्तांनो याही स्थानावर मी गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी येऊन गेलेलो आहे. पण आमच्या चॅनलमध्ये आतील वाचनामुळे डिलीट झाला. पुन्हा परमेश्वराच्या कृपेने हे स्थान वंदन घडवण्याचं कार्य मी करत आहे. दंडवत. मलटण लगाय झालं हे परमेश्वराचा अवतार हे जनका जनका याला कळलं नाही तेव्हा त्यांचा मळा होता इथं मलटणला तळ्यात तळ्या नाही का आपण इथे म्हणजे दिवसभर साळीचा भात केला आई वडिलांनी आणि हे फिरायचे गावात मुलं घेऊन मग संध्याकाळाला म्हणले अहो म्हणले तेवढं आणा तरी म्हणले तुम्ही त्या मुलगा समजायचे ना ते मग ती गेले दोन्ही काकाला दोन पोतं उचलले की दोन पोतं उचलले की तिथं 10 पोती व्हायची वाढायची सगळा वाडा गज वाढला. अरे म्हणले पुरे कर पुरे कर मग राहिल्याला राहिलेला भात आहे ना तो ब्राह्मणाला तिथं पूजा वाजून वाढला म्हणून ती नमस्कार आहे मलटण दत्ताचं मंदिर तो आतला वर होत आहे ना. श्री क्षेत्र फलटण येथील जे मलटण स्थान आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि येथील स्थान वंदन सध्या आपण करत आहोत. याची माहिती येथील लीळा देखील आपण जाणून घेणार आहोत. प्रथम आपण स्थान वंदन करूया.
दंडोत प्रणामताई, आपल्याकडे सध्या इथे जे पूजा वगैरे करत असतात, सेवा करतात, लताताई तावरे या स्थानावरती आहे, या स्थानाची कशी माहिती येत नाही? हा जो ओट आहे, सोग आहे हा, ते विहणासाठी चक्रपाणी महाराज इथे यायचे मलठण मध्ये. मलठण आहे महत्पुरा पेठ. कोणतं? मलठण. मलठण हा विभाग आहे हा. असं असं कोणतं पुरा म्हणले? महत्पुरा पेठ. पेठीचं नाव. पेठीचं नाव आहे. बरं, हे तर हे चक्रपाणी महाराज विहरणासाठी तेच विहरणस्थान आहे हे. आणि पुढं जे आहे विशेष तो दत्तात्रय प्रभूचा आहे. त्याच्या पुढचे विशेष आहेत ते चक्रपाणी महाराज आणि दत्तात्रय प्रभूचे आहे. त्याच्या पुढचा जो चौक आहे तेही विहरणस्थान आहे. तिथेही चक्रपाणी महाराज विहरणासाठी यायचे. शेजारी जे आहे ते भोजनस्थान आहे. बर बर. मलठण येथील जे काही भोजन स्थान आहे चक्रपाणी महाराजांच, अस 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 हो, पुरातन आहे बांधकाम सगळं. अस अस जात आहे आतमध्ये तुम्ही. हा, हे कोणतं स्थान आहे? हे चक्रपाणीच स्थान आहे. चक्रपाणी महाराजांनी ब्राह्मणांना भोजन दिलेलं आहे या ठिकाणी या चौकामध्ये. फलटण येथील भोजन स्थान जे आहे ते आपण सध्या वंदन करत आहोत. पुरातन मंदिरातील हे भोजन स्थान आपलंच आहे. पहिलं असं 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 मागून घेऊ शकतो ना असं पुरातन मंदिर, कारण जिथं चक्रपाणी प्रभू आलेले आहेत ती सगळी भूमीच पवित्र झालेली आहे. आणि म्हणून हे पाठीमागून देखील आपण हे पुरातन मंदिर सध्या पाहत आहोत. मुडकडीस आलेलं आहे. या ठिकाणी ताई किती विशेष आहेत? चार विशेष या ठिकाणी आहेत. हो हो. श्री क्षेत्र फलटण येथील
जे मलठण स्थान आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत. पुरातन मंदिर या ठिकाणी विशेष हा यूट्यूबला जेवून जात असं यूट्यूबला फेसबुकला हे जे विहरण स्थान आहे नाही 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 चक्रपाणी क्षेत्र फलटण येथील ताई हे कोणतं स्थान आहे आता चक्रपाणीच चक्रपाणी महाराजांचं जे विहरण स्थान आहे पुरातन आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. बांधकाम अतिशय पुरातन आहे पडझड झालेली आहे. हा पूर्ण चौक आहे नमस्कारी आहे. श्री क्षेत्र फलटण येथील श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचं जे मलटण येथील विहरण स्थान आहे ते आपण सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत. हा पूर्णपणे चौक जो आहे तो नमस्कारी आहे पुरातन मंदिरातील आहे. क्षेत्र मलठण येथील श्री चक्रपाणी प्रभू यांचं जे काही मंदिर आहे विहरण स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. पुरातन मंदिर या ठिकाणी दिसत आहे. ती एक तुम्ही मदत केलेली एक आबासाहेबाच्या पुढं गावात राजवाड्यात दोन तुकडे आणि एक पोगरवाडीला कराडला घेऊन चालली होती ती तिथं थांबेरामाची तपड्या गावावर घेऊन चालली होती. श्रीकृष्ण मंदिर रंगशिळा देवालय ट्रस्ट शिंपी आळी या स्थानाकडे आपण आलेलो आहोत आणि आपण आता हे स्थान वंदन करण्यासाठी जात आहोत आतमध्ये. शिंपी आळीतील रंगशिळा जी आहे ते आपण सध्या वंदन केलेलं आहे आणि सध्या इथून पुढच्या स्थानाकडे आपण जात आहोत. आपण मंदिराकडे चाललेलो आहोत. आता Thank you.
श्री क्षेत्र फलटण येथील स्थान वंदन करत असताना मला सायंकाळ झाल्याने मी पुन्हा श्री आबासाहेब मंदिर या ठिकाणी आलो. रात्रीचे जेवण म्हणून जे मला प्रसाद मिळालेले होते ते केले व रात्री याच ठिकाणी मी मुक्काम केला. रात्री फलटणच्या स्थानावरती मी थांबलेलो आहे. या साईडला हे मंदिर आपल्याला दिसत आहे. रात्री इथेच मुक्काम केलेला आहे. श्री चक्रपाणी प्रभु की जय. दर्वत प्रणाम, दर्वत प्रणाम.